ब्लड कंपोजिशन एंड कोअग्युलेशन. आता ब्लड कंपोजिशन अँड कोअग्युलेशन, आपण पहिला जो काही पार्ट आहे ब्लड वेस्क्युलर सिस्टीम मधला तो आहे ब्लड. त्या ब्लड मध्ये आपण काय काय बघायचं तर ब्लड हे कशानं तयार झालेलं आहे तो एक पार्ट येतो, आणि दुसरा जो पार्ट आहे तो कोअग्युलेशन मध्ये जे ब्लड क्लॉटिंग प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आपण स्टडी करायची आहे. आपण पहिल्यांदा पहिला पार्ट बघूया ब्लड कंपोजिशन, म्हणजे ब्लड मध्ये नेमकं काय काय आहे, ब्लड हे कशापासून तयार झालेलं आहे ते या पार्ट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ऍज द हेमॅटोलॉजी. एन ऍव्हरेज अडल्ट हॅज 4 to 6 liters ऑफ द ब्लड, म्हणजे प्रत्येक ऍडल्ट मध्ये, खास करून लहान मुलांच्या मध्ये नाही तर ऍडल्ट मध्ये 4 to 6 liters इतकं ब्लड असू शकतं. इट इज रेड कलर्ड फ्लुइड, कनेक्टिव्ह टिश्यू फ्लुइड, डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडर्म. म्हणजे ब्लड इज नथिंग बट द टाइप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू, फ्लुइड टाइप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज द ब्लड. म्हणजे ब्लड काय आहे तर कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार आहे, फ्लुइड टाइप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज द ब्लड. इट इज स्लाइटली अल्कलाइन, म्हणजे त्याचा जो काही पीएच आहे तो पीएच 7.4 आहे. साल्टी, थोडस खारट असं आहे. अँड फिस्कस फ्लुइड, चिकट असं फ्लुइड आहे. इट इज हेवियर दॅन वॉटर, इट हॅज 2 main components. आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 components ते ब्लड तयार झालेलं असतं. द फ्लुइड प्लाझ्मा, दॅट इज द 55%, म्हणजे ब्लड मध्ये जे काही पाण्यासारखा पार्ट दिसतो त्याला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. इट इज अ स्ट्रॉ कलर्ड, म्हणजे पातळ असा पाण्यासारखा जो पार्ट आहे त्याला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो पार्ट आहे द फॉर्म एलिमेंट, द ब्लड सेल्स, इट फॉर्म्स 44% ऑफ द टोटल ब्लड. आता त्यातला जो पहिला पार्ट आहे फ्लुइड प्लाझ्मा तो आपण या ठिकाणी स्टडी करायचा आहे. दिस कॅन बी सेपरेटेड बाय सेंट्रीफ्युगेशन. आता हे जे काय सेपरेट कसं केलं जातं तर सेंट्रीफ्यूज नावाचे एक मेथड आहे, त्या सेंट्रीफ्यूज मेथडनं हे सेपरेट केलं जातं. प्लाझ्मा वरती राहतो, तरंगत राहतो, आणि ज्या काही सेल आहेत त्या सेल खाली जाऊन सेटल होतात, त्यांचा एक गोळा तयार होतो. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आहे प्लाझ्मा. इट कॉन्स्टिट्यूट 45% ऑफ टोटल ब्लड. इट इज स्ट्रॉ कलर्ड, म्हणजे साधारण पिवळ्या कलरचा तो असतो, स्ट्रॉ कलर्ड. स्लाइटली अल्कलाइन, फिस्कस फ्लुइड, अँड कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. आता त्याच्यामध्ये काही पार्ट्स असतात, हा पुस्तकातला चार्ट आहे, त्या ठिकाणी मी इथं घेतलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर. वॉटर किती असतं तर 90%, त्याच्यामध्ये जवळजवळ 90% हे पाणी असतं प्लाझ्मामध्ये. ब्लड इट इज अ फ्लुइड टाईप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यूचा तो एक पातळ टाईप आहे, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय असतं तर प्लाझ्मा असतो. प्लाझ्मामध्ये जास्तीत जास्त काय असतं तर पाणी असतं, 90% पाणी असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. प्रोटीन्समध्ये काय काय असतं, अल्ब्युमिन, जे फार बॉडी बिल्डिंगसाठी फार इम्पॉर्टंट अल्ब्युमिन प्रोटीन आहे. ग्लोबुलिन हे प्रोटीनचा प्रकार आहे. प्रोपेरिडिन, प्रोथ्रॉम्बिन अँड फायब्रिनोजन हे सगळे जे काही प्रोटीन्स आहेत, ते प्रोटीनचं कॉन्स्टिट्यूट किती असतं तर 7 to 8% इतकं प्रोटीनचं कंपोजिशन असतं. इनऑर्गॅनिक साल्ट पण याच्यामध्ये बघायला मिळतात. इनऑर्गॅनिक साल्ट मध्ये काय येतं, पोटॅशियम, म्हणजे पोटॅशियम आयन्स, सोडियम आयन्स, मॅग्नेशियम आयन्स, कॅल्शियम आयन्स, आयर्न, मॅग्नीज, क्लोरीन, बायकार्बोनेट आयन्स अँड फॉस्फेट आयन्स हे 1% पर्यंत असू शकतात. अदर कंपोनेंट्स मध्ये काय काय असतं, फूड, खास करून फूड मध्ये काय काय असतं, ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड, ट्रायग्लिसराइड्स हे 1 to 2% इतकं बघायला मिळतात. वेस्ट प्रोडक्ट पण त्याच्यामध्ये असतात, नको असलेले काही टाकाऊ पदार्थ जे आहे ते किडनीपर्यंत आणून सोडायचं काम पण ब्लड करत असतं. तर वेस्ट प्रोडक्ट हे एकूण 3 आहेत, ते पण 3 त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक युरिया, दुसरा आहे युरिक ऍसिड, आणि तिसरा आहे क्रिएटिनिन. हे 3 वेस्ट प्रोडक्ट आपल्याला ब्लडमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर येतं ते रेग्युलेटर्स, काही बॉडी रेग्युलेटर्स पण आपल्या बॉडी ब्लडमध्ये असतात किंवा प्लाझ्मामध्ये बघायला मिळतात. ती वॉटर सोल्युबल असतात, फॉर एक्झाम्पल हार्मोन्स, जे पेप्टाईड हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स त्याच्यामध्ये असतात. एन्झाईम्स, काही एन्झाईम्स त्याच्यामध्ये असतात. आणि व्हिटॅमिन्स, जे आपण फूडमधून जे काही व्हिटॅमिन्स जातात किंवा काही बॉडी पण व्हिटॅमिन्स तयार करतात, ती सगळी जी काही व्हिटॅमिन्स आहेत ती व्हिटॅमिन्स प्लाझ्मामध्ये बघायला मिळते. त्यानंतर येतात ते अँटी कोअग्युलेंट्स, अँटी कोअग्युलेंट्स हेपॅरिन,
हेपेरिन हे एक अँटीकोॅग्युलंट आहे, त्यानंतर येतं ते कोलेस्ट्रॉल अँड अँटीबॉडीज. कोलेस्ट्रॉल आणि अँटीबॉडीज हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं ते सगळं. त्याचबरोबर रेस्पिरेटरी गॅसेस त्याच्यामध्ये असतात, म्हणजे ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो आणि नायट्रोजन पण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. फॉर्म्ड एलिमेंटमध्ये आपण तीन प्रकारचे एलिमेंट्स बघायला मिळतात. द ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्युस्ड इन द बॉडी आर कलेक्टिव्हली कॉल्ड फॉर्म्ड एलिमेंट्स. म्हणजे जे काय ब्लड सेल्स बॉडीमध्ये असतात त्यांना फॉर्म्ड एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ह्युमन ब्लड कंटेन्स थ्री टाइप्स ऑफ द फॉर्म्ड एलिमेंट्स. आता ह्युमन ब्लडमध्ये एकूण तीन प्रकारचे फॉर्म्ड एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. एक आहे रेड कार्पसल्स, ज्याला आपण आरबीसीज म्हणतो, त्याचं सायंटिफिक नेम आहे इरिथ्रोसाइट्स, हे आपल्याला बघायला मिळतं आरबीसीज. दुसरं आहे व्हाईट ब्लड कार्पसल्स, ज्याला आपण डब्ल्यूबीसीज म्हणतो. तिसरं जे आहे ते प्लेटलेट्स, म्हणजे आरबीसी लाल रक्तपेशी, डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी, आणि तिसरं जे आहे ते प्लेटलेट्स. यांचे सायंटिफिक नेम पण तुम्ही लक्षात ठेवा. आरबीसीजना म्हटलं जातं इरिथ्रोसाइट्स, डब्ल्यूबीसीजना म्हटलं जातं ल्युकोसाइट्स, आणि प्लेटलेटला म्हटलं जातं थ्रोम्बोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स आर मोस्ट अबंडंट सेल्स इन द ह्युमन बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त ब्लडमध्ये काय असतं तर इरिथ्रोसाइट्स असतं. त्यामुळेच आपल्याला रक्ताचा जो काही रंग आहे तो रेड कलरचा दिसतो. लाल रक्तपेशींची संख्या आपल्या बॉडीमध्ये जास्त असते, ब्लडमध्ये जास्त असते. ते आर सर्क्युलर, ते सर्वसाधारण गोल आकाराचे असतात. बाय कॉन्केव, म्हणजेच या ठिकाणी बाय कॉन्केव आकार तुम्हाला येतो. अँड इन्युक्लिएटेड एक्सेप्ट कॅमल्स. कॅमल्समध्ये सोडलं तर बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये काय असतं तर न्यूक्लियस नसतं. इन्युक्लिएटेड मीन्स ऍबसेन्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस आपल्या आरबीसीस मध्ये न्यूक्लियस बघायला मिळत नाही. फक्त कॅमल जे मॅमल आहे तरी सुद्धा त्याच्या बॉडीमध्ये काय आहे तर आरबीसीस मध्ये न्यूक्लियस बघायला मिळतं. द रेड कलर ऑर आरबीसी इज ड्यू टू ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट द हिमोग्लोबिन इन देअर सायटोप्लाझम. आता हा रेड कलर का दिसतो तर त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये सेलच आहेत, त्या सेलमध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये एक रेड रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. दिस पिगमेंट इज कॉल्ड हिमोग्लोबिन, त्याला आपण शॉर्ट एच बी पण म्हणतो. हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे ते रेड कलर्स आपल्याला दिसून येतं. इन मेल्स द एव्हरेज नंबर इज अबाउट 5.1 to 5.8 million पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. इन फिमेल, फिमेल मध्ये थोडासा कमी असतो, कमी असायला पाहिजे तो किंवा कमी असतोच, 4.3 to 5.2 million पर क्युबिक मिलीमीटर इतका असतो. दिस इज कॉल्ड एज द टोटल आरबीसी काउंट. ह्या दोन्हीला मिळून काय म्हणलं तर टोटल आरबीसी काउंट म्हणलं. द एव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ द आरबीसी इज 120 days. म्हणजे आरबीसी किती दिवस जगतात तर 120 दिवसापर्यंत त्यांचा लाईफ स्पॅन असतो. 120 दिवसानंतर त्या मरतात किंवा काम करायचं बंद करतात. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड इरिथ्रोपोयासिस. हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आरबीसीस कुठं कशा तयार होतात तर एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसलाच इरिथ्रोपोयासिस असं म्हटलं जातं. फेटस, फेटस म्हणजे लहान बाळामध्ये आरबीसीस ह्या लिव्हरमध्ये आणि स्प्लिनमध्ये तयार होतात. लिव्हर आणि स्प्लिन. अँड इन ॲडल्ट, ॲडल्टमध्ये ह्या रेड बोन मॅरो म्हणजेच आपली जी काही लॉंग बोन्स आहेत पायाचे आणि हाताची बोन्स, त्या बोनच्या आतमध्ये एक पोकळी असते, त्याला मॅरो कॅव्हिटी असं म्हटलं जातं. त्या मॅरो कॅव्हिटीच्या आतमध्ये बोन मॅरो एक वॅस्क्युलर टिश्यू असतो, कनेक्टिव्ह टिश्यू, आणि तो टिश्यू ह्या आरबीसीस तयार करून ब्लडमध्ये सोडत असतो. द ओल्ड वॉर्म आउट आरबीसीस आर डिस्ट्रॉइड इन द लिव्हर अँड स्प्लिन. आता ओल्ड वॉर्म आउट म्हणजे ओल्ड म्हणजे 120 दिवस पूर्ण झालेल्या, त्यांना ओल्ड आरबीसीस म्हटलं जातं. आणि द कंडिशन विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ आरबीसी इज कॉल्ड पॉलीसायथेमिया. म्हणजे काही वेळेला आरबीसीचा नंबर वाढतो अँड ब्लड बिकम मोर व्हिस्कस, म्हणजे ब्लड एकदम घट्ट व्हायला लागतो आणि त्यावेळी ब्लड प्रेशर पण इन्क्रीज होतो. हे कारण आहे ब्लड प्रेशर इन्क्रीज होण्याचं, कारण आरबीसीची संख्या जी आहे ती मेलमध्ये 5.1 to 5.8 million इतकी असायला पाहिजे आणि फिमेलमध्ये 4.3 to 5.2 million इतकी असायला पाहिजे, पण त्यांची संख्या वाढली. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज द पॉलीसायथेमिया. त्या संख्या वाढली की काही ब्लडचं जे काही हेवीनेस आहे तो हेवीनेस वाढतो, ब्लड घट होतं.
The condition with decrease in number of RBC is called as erythrocytopenia. म्हणजे काही वेळेला नंबर वाढतो आणि काही वेळेला नंबर कमी पण होतो. कमी होण्याची जी काही कंडिशन आहे, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज द एरिथ्रोसायटोपिनिया. आणि वाढण्याची जी काही कंडिशन आहे, दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिसायथेमिया. एरिथ्रोपोयसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ आरबीसी, पॉलिसायथेमिया म्हणजेच काय, इन्क्रीज नंबर ऑफ आरबीसीस, अँड एरिथ्रोसायटोपिनिया डिक्रीज नंबर ऑफ आरबीसीस. हे तीन टर्म्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. एरिथ्रोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. म्हणजेच हे महत्वाचं दोन कामं करत असतात, एक तर कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन कॅरीज करायचं काम करत असतात, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस म्हटलं जातं. दुसरं एक आहे मेंटेन पीएच, पीएच मेंटेन करतात, आणि व्हिस्कॉसिटी ऑफ द ब्लड म्हणजे ब्लडचा जो काय घटपणा किंवा पातळपणा जो आहे तो आरबीसीच्या संख्येवरती अवलंबून असतो. हे तेवढं कंट्रोल करायचं काम हे करत असतात किंवा रेग्युलेट करायचं काम करत असतं. दुसऱ्या जे सेल आहेत ते आहेत व्हाईट ब्लड सेल्स किंवा ल्युकोसाइट्स. त्याचं सायंटिफिक नेम आहे ल्युकोसाइट्स, त्यालाच आपण डब्ल्यूबीसी पण म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये काय काय असतं बघा, ल्युकोसाइट्स आर कलरलेस, पांढरे आहेत, कलरलेस आहेत, कुठलाही कलर नसतो त्यांना. न्यूक्लिएटेड, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतं आणि डब्ल्यूबीसी मध्ये मात्र न्यूक्लियस असतं. अँड अमिबॉइड सेल्स लार्जर दॅन द आरबीसी, म्हणजे त्यांचा जो शेप आहे तो इरेग्युलर आहे. इरेग्युलर शेपला अमिबॉइड शेप असं म्हटलं जातं, अमिबा सारखा शेप असतो त्यांचा, तो शेप बदलतात तो, म्हणून त्याला इरेग्युलर शेप पण म्हटलं जातं. आता या ठिकाणी इथं ब्लड व्हेसल आहे आणि या ठिकाणी दाखवलेले आहेत आरबीसी आहे आणि एक डब्ल्यूबीसी दाखवलेली आहे. ड्यू टू देअर अमिबॉइड मुव्हमेंट दे कॅन मूव आउट ऑफ द कॅपिलरी वॉल बाय अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज द डायपेडेसिस. त्यांच्यामध्ये एक फार इम्पॉर्टंट प्रोसेस होते डायपेडेसिस, याच्यावरती पण एक मार्काला क्वेश्चन विचारला जातो. डायपेडेसिस म्हणजे काय, तर त्या आरबीसी ज्या डब्ल्यूबीसी ज्या आहेत त्या डब्ल्यूबीसी ब्लड कॅपिलरीज मधून मसल्स मध्ये जाऊ शकतात. या ठिकाणी इथे डायपेडेसिसचीच डायग्राम दाखवलेली आहे. ही ब्लड कॅपिलरी आहे असं समजा, आणि ही डब्ल्यूबीसी आहे. ह्या डब्ल्यूबीसी छोट्याशा छोट्या छिद्रातून सुद्धा मसल सेलच्या आतमध्ये जाऊ शकते, दोन सेलच्या मध्ये ती राहू शकते. कारण का, डायपेडेसिस त्याच्यामध्ये स्क्वीज होतात, ते डब्ल्यूबीसी जे आहेत ते स्क्वीज होतात आणि स्क्वीज होऊन छोट्याशा टनल्स मधनं पण त्या पार जाऊ शकतात. अ नॉर्मल ऍडल्ट हॅज अन ॲव्हरेज 5,000 to 11,000 डब्ल्यूबीसी पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. जे नॉर्मल डब्ल्यूबीसी काउंट किती आहे, आरबीसी काउंट बघितलेला आहे, आरबीसी मध्ये डब्ल्यूबीसी काउंट किती आहे, 5,000 to 11,000 डब्ल्यूबीसी पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड, इतक्या त्या डब्ल्यूबीसी नॉर्मली असायला लागतात. हे नॉर्मल रेंज एक तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याची, डब्ल्यूबीसी काउंट आरबीसी काउंट हो विचारू शकतात. द फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसी इज ल्युकोपोयासिस. जर असं इरिथ्रोपोयासिस, फॉर्मेशन ऑफ आरबीसी इरिथ्रोपोयासिस म्हणतो आपण, तसं डब्ल्यूबीसी ला काय म्हणतो, ल्युकोपोयासिस. ह्या ल्युकोपोयासिस कुठं होतं, तर रेड बोन मॅरो मध्ये, जे लॉंग बोन आहेत त्या बोनच्या आतमध्ये डब्ल्यूबीसी पण तयार होतात. स्प्लिन डायजेस्टिव्ह सिस्टीमला कनेक्टेड एक ऑर्गन आहे, पोटामध्ये असतो, तिथं तयार होतात. लिम्फ नोड्स, लिम्फ नोड्स हे बॉडीवर सगळीकडे पसरलेले असतात, खास करून आपल्या काखेमध्ये किंवा जांघेमध्ये जास्त संख्येने असतात, नेक रिजन मध्ये जास्त संख्येने असतात. टॉन्सिल सगळ्यांना माहितच आहे आपल्या भाषेमध्ये, टॉन्सिल तिथं पण डब्ल्यूबीसी तयार होतात. थायमस, हार्टच्या वरती जो गळा ग्लँड आहे थायमस मध्ये तयार होतात, आणि पेअर्स पॅचेस मध्ये ह्या डब्ल्यूबीसी नॉर्मली तयार होत असतात. द डेड डब्ल्यूबीसी आर डिस्ट्रॉइड बाय फॅगोसायटोसिस इन ब्लड, लिव्हर अँड लिम्फ नोड्स, ह्या तीन ठिकाणी डिस्ट्रॉय केले जातात. डब्ल्यूबीसीचा लाईफ स्पॅन हा व्हेरीज आहे, त्यामुळे इथं काही दिलेलं नाही लाईफ स्पॅन, पण ह्या त्यांचं जे लाईफ संपल्यानंतर त्या कुठे कुठे डिस्ट्रॉय होऊ शकतात, तर ब्लडमध्ये पण डिस्ट्रॉय होतात फॅगोसायटोसिस, म्हणजे दुसऱ्या डब्ल्यूबीसी त्या नको असलेल्या डब्ल्यूबीसी ना खाऊन टाकतात, त्यांना फॅगोसायटोसिस म्हटलं जातं. लिव्हर पण डिस्ट्रॉय करतं डब्ल्यूबीसी, आणि लिम्फ नोड जे आहेत, आता सांगितलं लिम्फ नोड जे आहेत त्या लिम्फ नोड मध्ये सुद्धा डब्ल्यूबीसी डिस्ट्रॉय केले जातात. डिक्रीज इन नंबर ऑफ डब्ल्यूबीसी, डिक्रीज म्हणजे किती, लेस दॅन 4,000 इज कॉल्ड ल्युकोपिनिया, त्याला ल्युकोपिनिया असं म्हटलं जातं. आता हे डब्ल्यूबीसी काउंट कधी कमी होतो, काही कॉमन डिसीज मध्ये पण कमी होतो, कॉमन इन एचआयव्ही म्हणजे एड्स, एड्स अँड टीबी पेशंट मध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियामुळे सुद्धा डब्ल्यूबीसीचा काउंट कमी होतो. दोज एक्सपोज टू रेडिएशन्स, रेडिएशन्स एक्सपोज झाला असेल, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स
समोर जी काय काम करणारी लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यामध्ये पण डब्ल्यूबीसी काउंट काही वेळेला दिसून कमी दिसून येतो, आणि शॉक लागला तर सुद्धा डब्ल्यूबीसीचा काउंट सडन कमी होऊ शकतो. द टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड ल्युकोसायटोसिस. काही वेळेला डब्ल्यूबीसीचा नंबर वाढतो, टेम्पररी नंबर वाढतो, आणि तो किती होतो तर 11,000 पेक्षा पुढे जाऊन तो 15,000, 20,000, 25,000, 35,000 पर्यंत जातो. इट इज ड्यू टू द इन्फेक्शन. इन्फेक्शन वरती ते अवलंबून असतं, आणि इन्फेक्शन झालं की आपल्या बॉडीमध्ये फॉरेन पॅथोजन्स गेले असतील किंवा बॅक्टेरिया व्हायरसेस गेले असतील तर त्यांचा नंबर वाढतो, कारण त्यांना ते किल करण्यासाठी आपला नंबर ती संख्या वाढवतात आणि ते तात्पुरतं असतं. अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ डब्ल्यूबीसी इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर कॉल्ड ॲज द ल्युकोमिया. पण ह्यांचा नंबर तसाच वाढत राहिला, अनकंट्रोल इन्क्रीज ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड ॲज द ब्लड कॅन्सर, त्यावेळी ब्लड कॅन्सर झाला असं डिटेक्ट केलं जातं. म्हणजे ह्यांचा संख्या एक 50,000, त्याच्यापेक्षा पण पुढे 75,000, 1,00,000 संख्या गेली, मोर दॅन 1,00,000 गेलं तर डॉक्टर डिटेक्ट करतात की ब्लड कॅन्सर झालेला आहे किंवा ल्युकेमिया झालेला आहे. WBC आर मेनली कन्सर्न विथ डिफेन्स मेकॅनिझम, दॅट इज द प्रोटेक्शन. डब्ल्यूबीसीचं मेन काम काय आहे तर आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणं, डिफेन्स, संरक्षण करणं. ल्युकोसाइट्स आर टू टाइप्स, ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. आता ह्या ल्युकोसाइट्स जे आहेत ते आपण टाइप्स बघायचे आहेत, त्याचे टाइप्स वरती पण क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला येतात. गिव द टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी ह्या दोन प्रकारचे येतात, एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट्स. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ग्रॅन्युलोसाइट्स. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? ग्रॅन्युल्स अँड साइट्स मीनिंग सेल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे छोटे छोटे कण, त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये छोटे छोटे कण दिसतात. म्हणजे हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या बाहेरच्या बाजूला सायटोप्लाझम भरलेलं असतं. सेलचं ते बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे सायटोप्लाझम. त्याच्या सायटोप्लाझम मध्ये छोटे छोटे कण आहेत, त्या कणाला ग्रॅन्युल्स म्हटलं जातं. सायटोप्लाझम कंटेन्स ग्रॅन्युल्स, दीज आर कॉल्ड एज द ग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स ह्या तीन प्रकारच्या आहेत, एक आहे न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स अँड इओसिनोफिल्स. अकॉर्डिंग टू द स्टेनिंग प्रॉपर्टी ऑफ ग्रॅन्युल्स, म्हणजे त्याचं स्टेन कशानं होतात, रंगतात कशानं किंवा डाय कशानं होतात, ह्याच्यावरून त्याचे तीन प्रकार पडतात. न्यूट्रोफिल्स म्हणजे न्यूट्रल डायजने ते डाय होत असतील किंवा न्यूट्रल स्टेनने त्या रंगत असतील तर त्यांना न्यूट्रोफिल्स म्हटलं जातं. न्यूट्रल डाय म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे स्टेन आहेत, त्यांना न्यूट्रल डायज म्हटलं जातं. बेसोफिल्स बेसिक डायज त्या स्टेन होत असतील तर त्याला बेसोफिल्स म्हटलं जातं. म्हणजे अल्कलीमध्ये ते काही विरघळणारे स्टेन आहेत, त्यांना त्या स्टेन होत असतील, कलर होत असतील ग्रॅन्युल्स, त्याचे ग्रॅन्युल्स कलर होतात, बाकी सेल काय कलर होत नाही, तर त्यांना बेसोफिल्स म्हटलं जातं. आणि इओसिनोफिल्स त्यालाच ऍसिडोफिल्स पण म्हटलं जातं. ऍसिडिक डाईजनं त्या डाय होत असतील तर त्याला ऍसिडोफिल्स असं म्हटलं जातं. एक बेसिक कॅरेक्टर आहे त्याचं. आणि त्याचे न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस पण वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या साईजचा दिसतो. न्यूट्रोफिल्समध्ये जनरल कॅरेक्टर्स बघा. ग्रॅन्युलोसाइट्स ग्रॅन्युल्स आर व्हेरी फाईन, लार्ज इन नंबर, इव्हेंटली डिस्ट्रीब्युटेड. त्याच्यावर ते जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते ग्रॅन्युलची संख्या जास्त असते, लार्ज असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, न्यूट्रोफिल्स. द स्टेन विथ न्यूट्रल डायज, त्या जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते ग्रॅन्युल्स कशानं डाय होतात तर न्यूट्रल डायजनं डाय होतात, कलर होतात. न्यूट्रोफिल्स आर अबाउट 70% ऑफ द टोटल डब्ल्यूबीसी. सगळ्यात जास्त डब्ल्यूबीसी कुठले असतात तर न्यूट्रोफिल्स. ही एक तुम्ही लक्षात ठेवू शकता की न्यूट्रोफिलची संख्या ही सगळ्यात जास्त म्हणजे 70% इतकी असते. दिस सेल्स आर स्फेरिकल अँड न्यूक्लियस इज सेव्हरल लोब्ड. न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस इथं बघा, या ठिकाणी भरपूर लोब्सनी तयार झालेले असते. या ठिकाणी तीन दाखवलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पीडिट न्यूक्लियस पण दिसून येतं, माळेसारखं. मल्टी लोब्ड न्यूक्लियस असं पण म्हटलं जातं त्याला. दीज आर एबल टू परफॉर्म अमीबॉइड मुवमेंट अँड फॅगोसायटोसिस. म्हणजे त्या अमीबा शेपडा असतात, अमीबॉइड मुवमेंट करतात, सगळीकडे त्या फिरत असतात. अमीबॉइड मुवमेंट त्यांची चाललेली असते, मसल्समध्ये पण येतात त्या, आणि त्यांचं जे काम आहे ते फॅगोसायटोसिस, म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं आला की त्याला खाऊन टाकायचं, गिळून करणे, एंगल्फ करणे आणि डायजेस्ट करतात. ते गिळतात आणि डायजेस्ट पण करून टाकतात. बेसोफिल्स दुसरा जो टाईप आहे तो आहे बेसोफिल. दीज आर हॅव व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ लार्ज साईज. ग्रॅन्युल्स मोठे आहेत पण कमी संख्येनं आहेत. स्टेन विथ बेसिक स्टेन लाईक मिथिलिन ब्ल्यू. मिथिलिन ब्ल्यू हे एक बेसिक स्टेन आहे, त्यांना ते स्टेन होतात. बेसोफिल्स आर नॉन फॅगोसायटिक, स्मॉल स्फेरिकल सेल्स. त्या नॉन फॅगोसायटिक आहेत, ते गिळत नाहीत,
they are about 0.5 to 1% of the total WBC. WBCचा जो काय काउंट आहे त्याच्यामध्ये फार कमी संख्येने ते असतात, 1% जास्त त्या नसतात, 1% आतमध्ये असतात, काही वेळेला 0 पण दाखवतात ते. काही ब्लड रिपोर्ट तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल ते 0 पण आहेत एसोफिल्स. न्यूक्लियस इज ट्विस्टेड, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस जे आहे ते ट्विस्ट झालेलं असतं. ट्विस्टेड न्यूक्लियस, या ठिकाणी न्यूक्लियस जे दिसतं ते ट्विस्टेड आहे. दे आर प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड अलर्जिक कंडिशन्स ओनली. काही वेळेला अलर्जी झालेले असेल तर त्यांची संख्या जास्त होती, म्हणजे 1% पण त्या जास्त दिसतात. अलर्जिक कंडिशन म्हणजे काही सेन्सिटिव्ह केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये गेले असेल तर ते अलर्जी होते आणि त्यावेळी त्या कंडिशनमध्ये ते त्यांची संख्या वाढलेली असते. तिसरा जो टाईप आहे तो आहे इओसिनोफिल्स, ग्रॅन्युसाइटचा तिसरा टाईप इओसिनोफिल्स, किंवा त्याला ऍसिडोफिल्स म्हटलं जातं कारण ते ऍसिडिक डाईजनं डाय होतात. ऍसिडोफिल्स कंटेन्स लायसोसोमल ग्रॅन्युल्स, या ठिकाणी लायसोसोमल ग्रॅन्युल्स आहेत. स्टेन विथ ऍसिडिक स्टेन लाईक इओसिन. इओसिनोफिल्स आर अबाउट 1 to 3% ऑफ द टोटल WBC. 1 to 3% असतात. न्यूक्लियस इज बायलोबड, न्यूक्लियस दोन लोबनी तयार झालेला आहे. हा एक लोब आहे आणि इकडं हा एक लोब आहे, दोनच लोब आहे. या ठिकाणी मात्र मल्टी लोबड न्यूक्लियस आहे, या ठिकाणी ट्विस्टेड न्यूक्लियस आहे, इथं टू लोबड न्यूक्लियस आहे. ते डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस. ते आपण गिळतात, पण कुणाला गिळतात तर ज्यावेळी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतं, एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम वरती अँटीबॉडीज अटॅक करतात आणि त्याला इमोबलाइज केलं जातं किंवा हालचाल करण्याचं बंद होतो तो मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यावेळी ह्या त्यांना जाऊन गिळत असतात. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन अँड दे आर प्रोड्यूस अँटीटॉक्झिन्स. म्हणजे काय करतात तर काही आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स सबस्टन्सेस पण आपण खात असतो, कलर्स वेगवेगळे फूड ड्रगमधून टॉक्झिन्स पण जात असतात, त्या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करायचं काम ह्या सेल करत असतात, अँटीटॉक्सिन्स तयार करतात. दुसरा जो टाइप आहे तो अ ग्रॅन्युलोसाइट्स. अ मीन्स नॉट ग्रॅन्युल्स, मीन्स छोटे छोटे कण पार्टिकल्स, अँड साइट्स मीनिंग सेल्स. म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये कुठल्याही प्रकारचे कण नसतात, सायटोप्लाझम हे क्लिअर पाण्यासारखं असतं, म्हणून त्याला अ ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हटलं जातं. अ ग्रॅन्युलोसाइट्स आर अबाउट 28% ऑफ द टोटल WBC, जवळजवळ 28% असतात. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल आहेत, एक आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरे आहे मोनोसाइट्स. त्याचे कॅरेक्टर्स आपण बघूया. लिम्फोसाइट्स आर द स्मॉलेस्ट ऑफ द WBC, सगळ्यात लहान WBC आहेत, पण काम भरपूर करतात त्या. अँड हॅव ए लार्ज स्फेरिकल न्यूक्लियस, त्याच्या आतमध्ये मोठं न्यूक्लियस असतं. ऍज कम्पेअर टू सेल द न्यूक्लियस इज व्हेरी लार्ज, मोठं स्फेरिकल न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळतं. सायटोप्लाझम फार कमी असतो या ठिकाणी. ते कॉन्स्टिट्यूट अबाउट 25 to 30% ऑफ द टोटल WBC, म्हणजे जवळजवळ 25 to 30% असतात. यांची संख्या ट्रिमेंडसली कधी वाढते तर ज्यावेळी इन्फेक्शन होतं त्यावेळी वाढते. लिम्फोसाइट्स आर ऑफ टू टाइप्स, बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स. दोन प्रकारच्या त्या लिम्फोसाइट्स दिसून येतात, बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स. आणि याचे जे काही डिटेल आहेत ते ह्युमन हेल्थ अँड डिसीज टॉपिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन ऑर ह्युमोरल इम्युनिटी, म्हणजे त्या काय करतात तर अँटीबॉडीज तयार करतात, अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात तयार करतात आणि डिसीज कंट्रोल करायचं काम मोठ्या प्रमाणात ह्या करत असतात. ठीक आहे. मोनोसाइट्स दुसरा जो टाइप आहे तो मोनोसाइट्स. मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट WBC. WBC ह्या सगळ्यात मोठ्या WBC म्हटल्या जातात त्यांना, सगळ्यात मोठ्या आहेत या आकारानं. इट्स न्यूक्लियस इज लार्ज अँड बीन शेपड ऑर किडनी शेपड, किडनीच्या आकाराचं किंवा घेवड्याच्या बियासारखं हे न्यूक्लियस दिसतं. दे फॉर्म्स 3 to 5% ऑफ द टोटल WBC. दे आर मेनली फॅगोसाइटिक अँड डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड डेट ऑर डॅमेज टिश्यू बाय फॅगोसायटोसिस. म्हणजे ह्या बॅक्टेरिया व्हायरसेस यांना तर डिस्ट्रॉय करतातच, त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये काही टिश्यू सेल डेड झालेले असतात, डॅमेज झालेले असतात, त्यांना सुद्धा त्या खाऊन टाकतात फॅगोसायटोसिस प्रोसेसनं. फॅगोसायटोसिस हे फार इम्पॉर्टंट आहे. फॅगोसायटोसिस म्हणजे एंगल्फिंग, गिळून टाकतात आणि डायजेस्ट करतात, त्याला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. त्यानंतर येतो तो थ्रोम्बोसाइट्स किंवा प्लेटलेट्स आपण म्हणतो. तिसरा जो टाईपचा आहे ब्लडचा, ब्लड सेलचा, तो आहे थ्रोम्बोसाइट्स. या ठिकाणी ब्लड स्मेअर तुमच्या बुकमध्येच डायग्रॅम दाखवलेले आहे. हे जे काय आहेत हे RBCs, ही पण डायग्रॅम तुम्हाला विचारू शकतात. स्केच अँड लेबल द ब्लड स्मेअर. ब्लड स्मेअर मध्ये RBC, WBC अँड प्लेटलेट्स हे तीन पॉइंट दाखवायचे आहेत आपल्याला.
तर मोठ्या मोठ्या काही कमी सेल दाखवायच्या त्या म्हणजे डब्ल्यूबीसी, डब्ल्यूबीसीची संख्या फार कमी असते, आरबीसी मिलियन्स मध्ये असतात, डब्ल्यूबीसी हजारामध्ये असतात आणि त्याच्या खालोखाल प्लेटलेट्स पण असतात. प्लेटलेट्स या ठिकाणी छोटे छोटे कण जे दाखवलेले आहेत हे प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल. थ्रोम्बोसाइट्स, प्लेटलेट्सना थ्रोम्बोसाइट्स असं म्हटलं जातं. थ्रोम्बोसाइट्स आर सेल्युलर फ्रॅगमेंट्स फॉर्म्ड फ्रॉम द लार्ज सेल्स कॉल्ड ऍज मेगा कॅरिओसाइट्स. म्हणजे मोठ्या ज्या सेल आहेत त्या सेल्स ब्रेक होतात, फ्रॅगमेंट्स होतात त्याचे आणि त्याच्यापासून थ्रोम्बोसाइट्स तयार होतात. द थ्रोम्बोसाइट्स आर द फ्रॅगमेंट्स ऑफ लार्ज सेल्स. दीज आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो. ते पण बोन मॅरो मध्येच तयार होत असतात. लॉंग बोन जे आहेत त्या बोन मॅरो मध्ये तयार होतात. दे आर व्हेरी स्मॉल ओवल, ओवल सेल फ्रॅगमेंट्स विदाउट न्यूक्लियस. त्याच्या आतमध्ये पण न्यूक्लियस दिसून येत नाही. द नॉर्मल काउंट ऑफ थ्रोम्बोसाइट्स इन ह्युमन ब्लड इज अबाउट 2.5 to 4.5 लॅक्स पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. म्हणजे यांची संख्या सुद्धा आरबीसीच्या खालोखाल असते, म्हणजे 2.5 to 4.5 लॅक्स पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड इतकी यांची संख्या असते. इफ नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट्स डिक्रीज देन द नॉर्मल कंडिशन इट्स कॉल्ड ॲज थ्रोम्बोसाइटोपिनिया. नॉर्मल कंडिशन मध्ये यांचा नंबर डिक्रीज झाला, कमी झाला, कमी म्हणजे किती 2.5 लॅक्स पेक्षा कमी झाला तर त्याला थ्रोम्बोसाइटोपिनिया असं म्हटलं जातं. काही डिसीज मध्ये पण यांचा नंबर कमी होतो. फॉर एक्झाम्पल डेंग्यू झाला असेल तर डेंग्यू मध्ये यांचा नंबर कमी होतो, कारण ते जे डेंग्यू आहे ते पॅरासाइट्स त्याला टार्गेट करतात आणि ते डिस्ट्रॉय करतात. त्यांची संख्या एकदम 1 लाखापेक्षा सुद्धा आत येऊ शकते. दिस कंडिशन कॉजेस इंटरनल ब्लीडिंग. अशा वेळी काय होतं, त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली की इंटरनल ब्लीडिंग होतं. म्हणजे आतल्या आत ज्या काय कॅपिलरीज आहेत, ब्लड कॅपिलरीज, त्या फुटतात, त्याला हेमोरेजिस असं म्हटलं जातं. प्लेटलेट सिक्रेट प्लेटलेट फॅक्टर विच आर इसेन्शियल इन ब्लड क्लॉटिंग. प्लेटलेट्स हे काय करत असतात तर एक प्लेटलेट फॅक्टर्स तयार करतात आणि त्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंग होतं आणि ब्लड क्लॉटिंग झालं की आतल्या आतले जे काय ब्लड लिकेज होतात, ब्लड वेसल्स, त्या थांबतात, ब्लड ब्लीडिंग थांबतं तिथं. हे त्याचं मेन काम आहे. दे ऑल्सो सील द रप्चर्ड ब्लड वेसल्स बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग ऑर थ्रोम्बॉस. म्हणजेच काय करतात तर ज्या ठिकाणी कॅपिलरीज किंवा ब्लड वेसलला छिद्र पडलेलं असतं तिथं प्लेटलेट प्लग तयार केला जातो. प्लग म्हणजे अडथळा तयार केला जातो आणि तिथं मग काय होतं, ब्लीडिंग स्टॉप होतं. तर ब्लीडिंग स्टॉप करायचं काम हे करत असतात. म्हणजे आतल्यात जे काही ब्लीडिंग होऊ शकतं, इंटरनल ब्लीडिंग म्हटलं जातं, किंवा बाहेर जरी ब्लड येत असेल तर ते नॅचरली स्टॉप करण्याची जी काय प्रोसेस आहे त्याला ब्लड क्लॉटिंग म्हटलं जातं. आणि ह्या ब्लड क्लॉटिंगचं काम हे थ्रोम्बोसाइट्स करत असतात आपल्या बॉडीमध्ये. दे सिक्रीट सेरोटिन अँड लोकल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन. त्याचबरोबर सेरोटेनिन आणि लोकल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन तयार करतात. वॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, तर ब्लड वेसल्स आकुंचन पावतात आणि ब्लड त्या ठिकाणी जायचं थांबतं, त्यामुळे ब्लीडिंग थांबतं. लॉस ऑफ ब्लड जे असतं, म्हणजे एखादी जखम झाली तर ब्लड तिथून बाहेर येतं, ते थांबत असतं. आता ह्या थ्रोम्बोसाइटचे एक मेन जे फंक्शन्स आहे ते फंक्शन्स म्हणजे काय, ब्लड क्लॉटिंग. हे ब्लड क्लॉटिंग आपण डिटेल या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता ब्लड क्लॉटिंगचे जनरल जे आहे, द प्रोसेस बाय विच ब्लड चेंज फ्रॉम लिक्विड टू जेल इज कॉल्ड ॲज द ब्लड क्लॉटिंग. म्हणजे काय, या ठिकाणी ब्लडची गुठळी तयार होणे, कोअग्युलेशन म्हणजे काय, ब्लडची गुठळी तयार होणे, गाठ तयार होणे, त्यालाच ब्लड क्लॉटिंग असं म्हटलं जातं. आणि हे जे काय ब्लड क्लॉटिंग आहे, हे ब्लड क्लॉटिंग म्हणजे लिक्विड ब्लड इज कन्वर्टेड इन टू सॉलिड ऑर जेली लाईक सबस्टन्स इज कॉल्ड ॲज द ब्लड क्लॉटिंग. सिम्पल डेफिनेशन आहे त्याचे. व्हेनेवर देर इज अ इंजुरी स्टार्ट ब्लीडिंग. म्हणजे कुठं तुम्हाला इंजुरी झाली तर ब्लीडिंग स्टार्ट होतं. दिस ब्लीडिंग इज स्टॉप्ड बाय नॅचरल प्रोसेस इज कॉल्ड ॲज द कोअग्युलेशन ऑफ द ब्लड किंवा क्लॉटिंग ऑफ ब्लड. म्हणजे ते ब्लड जे आहे ते ब्लड नॅचरली स्टॉप करणं, यालाच कोअग्युलेशन ऑफ ब्लड म्हटलं जातं. या ठिकाणी डेफिनेशन बघा. द क्लॉटिंग ऑर कोअग्युलेशन इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग लिक्विड ब्लड टू सॉलिड फॉर्म. म्हणजे लिक्विड ब्लडचं सॉलिड झालं की समजायचं ते ब्लड क्लॉट झालेलं आहे, गुठळी तयार झालेली आहे, जखमेवरती गुठळी तयार होते आणि जखमेतून रक्त व्हायचं बंद होतं. दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेन सबस्टन्स. म्हणजे हे दोन प्रकारे होतं.
इंट्रेन्सिक अँड एक्सट्रेन्सिक असं म्हटलं जातं, म्हणजे आतल्यात फॉरेन सबस्टन्सेसला ब्लड कॉन्टॅक्ट मध्ये आल्या थ्रोम्बोसाइट्स तर तिथं सुद्धा गुठळी तयार होऊ शकते, त्याला इंट्रेन्सिक प्रोसेस असं म्हटलं जातं. विथ डॅमेज टिश्यू, टिश्यू डॅमेज झाला म्हणजे ब्लड प्रेशर ब्लड व्हेसल्स रप्चर झाल्या तर त्या ठिकाणी सुद्धा ब्लड कोअग्युलेशन होतं, त्यालाच एक्सट्रेन्सिक प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजे आत पण होतं, आत जे ब्लड क्लॉटिंग होतं त्याला इंट्रेन्सिक प्रोसेस म्हटलं जातं आणि बाहेर बॉडीच्या सरफेस वरती जे होतं त्याला एक्सट्रेन्सिक प्रोसेस असं म्हटलं जातं. इंट्रेन्सिक प्रोसेस अँड एक्सट्रेन्सिक प्रोसेस या दोन प्रोसेस मध्ये हे होऊन जातं. इंट्रेन्सिक अँड एक्सट्रेन्सिक प्रोसेस इन्वॉल्व द इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर्स बाय स्टेप वाईज ऑर कॅस्केड मेकॅनिझम. याच्यामध्ये बरेचसे क्लॉटिंग फॅक्टर्स इन्वॉल्व होतात, बरेचसे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, जवळजवळ 12 क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते इन्वॉल्व होतात आणि त्याच्यापासून हे काय केलं जातं, कोअग्युलेशन केलं जातं. ह्याला इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस कॉल्ड ऍज द क्लॉटिंग फॅक्टर्स ऑर कॅस्केड मेकॅनिझम. देर आर इन ऑल 12 क्लॉटिंग फॅक्टर नंबर्स ऍज 1 to 13. फॅक्टर 6 इज नॉट इन ऍक्टिव्ह यूज. आता हे जे काय आहे ब्लड क्लॉटिंग मध्ये जवळजवळ 12 फॅक्टर इन्वॉल्व असतात. 12 म्हणजे त्याचे जे नंबर्स दिलेले आहेत ते नंबर्स नेहमी रोमन संख्येमध्ये दिलेले असतात. फॅक्टर फर्स्ट टू फर्स्ट फॅक्टर 13, त्यातला जो 6व्या नंबरचा फॅक्टर आहे तो इनऍक्टिव्ह असतो त्यामुळे त्याला धरलेलं नाही. असे 12 फॅक्टर इन्वॉल्व होऊन ते ब्लड क्लॉट करतात, ब्लडची गुठळी तयार केली जाते. इंटरॅक्शन ऑफ दिस फॅक्टर इन कॅस्केड मॅनर लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एन्झाईम थ्रॉम्बिन. हे काय करतात तर सगळे मिळून जे 12 फॅक्टर जे आहेत ते 12 फॅक्टर मध्ये एक स्टेप वाईज रिॲक्शन घडून येते आणि त्या स्टेप वाईज फॉर्मेशन स्टेप वाईज रिॲक्शनमुळे काय होतं तर शेवटचा जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट थ्रॉम्बिन तयार होत असतो त्या ठिकाणी. हे कसं तयार होतं तर थ्रॉम्बोप्लास्टिन हे कसं तयार होतं तर प्लेटलेट्स थ्रॉम्बोप्लास्टिन तयार करतात किंवा इंज्युअर्ड टिश्यू. द थ्रॉम्बोप्लास्टिन रिलीज बाय प्लेटलेट्स ऑर इंज्युअर्ड टिश्यू. इट हेल्प इन फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रॉम्बिनेस. एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेस तयार करतो. म्हणजे ज्यावेळी एखादी जखम होते किंवा एखादी इंजुरी होते त्या ठिकाणी काय होतं टिश्यू डॅमेज झालेला असतो आणि ब्लड पण येतं आणि ब्लड मधून प्लेटलेट्स पण बाहेर येतात तर त्या प्लेटलेट्स एक फॅक्टर रिलीज करतात. दिस फॅक्टर इज कॉल्ड ॲज द थ्रोम्बोप्लास्टिन. आणि हा थ्रोम्बोप्लास्टिन मग काय करतो तर एक एन्झाईम तयार करतो. दिस एन्झाईम इज कॉल्ड ॲज द प्रोथ्रॉम्बिनेस. एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेस इथं तयार होतं पहिल्यांदा. दिस एन्झाईम ही दोन कामं करतो. दिस एन्झाईम इनऍक्टिवेट हेपॅरिन. आता हेपॅरिन काय आहे तर एक अँटी कोअग्युलंट आहे. आतल्यात रक्ताच्या गुठळ्या हू ने याच्यासाठी काम करणारं एक केमिकल आपल्या ब्लडमध्ये असतं त्याला हेपॅरिन म्हटलं जातं. आतल्यात रक्ताच्या गुठळ्या कधी तयार होत नाहीत कारण नसताना, तर ते हेपॅरिन जरी तयार झाले असेल तर हेपॅरिन जे आहे ते लिव्हरकडून तयार होणारं एक केमिकल आहे ते त्याला डिझॉल्व करत असतं. तर त्याला ते पहिल्यांदा इनॅक्टिव्ह करतं कारण गुठळी तयार करायची आपल्याला. अँड इट इज ऑल्सो कन्वर्ट इनॅक्टिव्ह थ्रॉम्बिन इनटू इनॅक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन इनटू ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन. या ठिकाणी प्रोथ्रॉम्बिन हे एक प्रोटीन आहे, ते प्रोटीन ब्लडमध्ये असतं, त्याचं कन्वर्शन हे ऍक्टिव्ह थ्रॉम्बिनमध्ये करतं. आता हे जे काय थ्रॉम्बिन तयार झालं ते थ्रॉम्बिन काय करतं, थ्रॉम्बिन आणखी एक प्रोटीन ब्लडमध्ये असतं. दिस इज कॉल्ड ॲज द फायब्रिनोजन. फायब्रिनोजन इज अ सोल्युबल ब्लड प्रोटीन. म्हणजे सोल्युबल म्हणजे काय, पाण्यामध्ये विरघळणार. प्लाझ्मामध्ये ते एक ब्लड प्रोटीन आहे, प्लाझ्माचं तुम्ही काढून बघितला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल. तर प्लाझ्मामध्ये फायब्रिनोजन एक सोल्युबल प्रोटीन आहे जे पाण्यामध्ये विरघळणार असतं. तर त्याच्यावरती ते थ्रॉम्बिन ऍक्ट होतं आणि त्या फायब्रिनोजनचं कन्वर्शन मग काय करतं, इनसोल्युबल फायब्रिनमध्ये करतं. हे पाण्यात विरघळत नाहीत फायब्रिन. आणि ह्या फायब्रिनमुळं एक मेश किंवा एक नेटवर्क तयार होतं. फायब्रिन फॉर्म्स ए मेश इन विच प्लेटलेट्स अँड अदर ब्लड सेल्स आर ट्रॅप्ड टू फॉर्म ए क्लॉट. म्हणजेच काय होतं तर त्या ठिकाणी एक प्लेटलेट्स जे आहेत फायब्रिनमुळं मेश तयार होतं, एक जाळी तयार होते जखमेवरती आणि त्या जाळीमध्ये प्लेटलेट्स पण अडकतात, ट्रॅप होतात. त्याचबरोबर काही WBC ट्रॅप होतात, त्याचबरोबर काही RBC ट्रॅप होतात आणि त्याच्यापासून एक गुठळी तयार होते, त्यालाच क्लॉट असं म्हटलं जातं. ह्या ठिकाणी इथे डायग्राममध्ये दाखवलेली आहे. तर पुढच्या डायग्राममध्ये पण आपल्याला तेच बघायचं आहे. तर फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट, ज्यावेळी इथं इंजुरी होते, हे ब्लड व्हेसल्स आहे, ब्लड व्हेसल्समधून ब्लड बाहेर येतं. इथं या ठिकाणी ब्लड बाहेर आले की त्याच्यामुळे काय होतं तर इथं ब्लड बाहेर आलेलं दाखवलेलं आहे. ब्लड बाहेर आल्यानंतर त्याच्यापासून लगेच काय तयार होतं
इंजर्ड टिश्यू असेल किंवा प्लेटलेट्स पासून थ्रॉम्बोप्लास्टिन रिलीज केलं जातं आणि हे थ्रॉम्बोप्लास्टिन एक एन्झाईम तयार करतं त्यालाच प्रोथ्रॉम्बिनेज असं म्हटलं जातं आणि कॅल्शियम बरोबर प्रोथ्रॉम्बिनेज कंबाईन होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं थ्रॉम्बिन तयार करतं प्रोथ्रॉम्बिन इज कन्वर्टेड इन टू थ्रॉम्बिन आणि हे थ्रॉम्बिन मग फायब्रिनोजेनचं कन्वर्शन फायबर्स मध्ये करतं आणि फायबर्स पासून काही धागे तयार होतात आणि हे धाग्यानं काय होतं तर या ठिकाणी एक जाळी तयार होते जखमेवरती तर या ठिकाणी जाळी तयार झालेली दाखवलेली आहे आणि त्या जाळीमध्ये सगळे जे काही आरबीसी आहेत डब्ल्यूबीसी आहेत या ठिकाणी ट्रॅप होतात आणि त्याच्यापासून एक क्लॉट तयार होतो दिस क्लॉट इज कॉल्ड ॲज द कोअग्युलेशन ऑफ द ब्लड हे जे काही क्लॉट तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे यालाच कोअग्युलेशन ऑफ ब्लड किंवा ब्लड क्लॉटिंग असं म्हटलं जातं तर ऑब्झर्व द फ्लो चार्ट अँड डिस्कस द प्रोसेस विथ युअर फ्रेंड्स म्हणजे या ठिकाणी दोन पाथवे दिलेले आहेत एक्सट्रेन्सिक अँड इंट्रेन्सिक एक्सट्रेन्सिक बाहेरच्या बाजूला डॅमेज टू द टिश्यू आउटसाइड द वेसल्स म्हणजे बाहेरच्या बाजूला वेसल्स हे दोन्ही पण जे आहेत ते एक्सट्रेन्सिक दाखवलेले आहेत हे जे काय डायग्राम आहेत एक्सट्रेन्सिकचे आहेत आउटसाइड द डॅमेज टू द टिश्यू आउटसाइड द ब्लड वेसल्स ब्लड वेसलच्या बाहेरच्या बाजूला काही डॅमेज झाला असेल जखम झाली असेल तर थोडक्यात हे एक्सट्रेन्सिक पाथवे तयार होतो त्या ठिकाणी टिश्यू काय तयार करतो तर थ्रॉम्बोप्लास्टिन तयार करतो तर इंट्रेन्सिक मध्ये सुद्धा तसंच होतं डॅमेज टू ब्लड वेसल्स ब्लड वेसलच्या आतमध्ये फॉरेन सबस्टन्सेस बरोबर कंबाईन झालं तर काय होतं कॅस्केड मेथडने काय होतं तर त्या ठिकाणी सुद्धा थ्रॉम्बोप्लास्टिनच तयार होतं आणि हे थ्रॉम्बोप्लास्टिन वरती एक इनऍक्टिव्ह फॅक्टर 10 ऍक्ट होतो आणि त्याच्यापासून ऍक्टिवेटेड फॅक्टर 10 तयार होतो आणि तो ऍक्टिवेटेड फॅक्टर 10 ऍक्ट ऑन प्रोथ्रॉम्बिन प्रोथ्रॉम्बिन हे एक प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याचं कन्वर्शन मग थ्रॉम्बिन मध्ये होतं थ्रॉम्बिन हे ऍक्टिव्ह असतं दिस थ्रॉम्बिन ऍक्ट ऑन फायब्रिनोजन फायब्रिनोजन सुद्धा एक सोल्युबल प्लाझ्मा प्रोटीन आहे त्या सोल्युबल प्लाझ्मा प्रोटीनचं कन्वर्शन मग फायब्रिन मध्ये होतं आणि फायब्रिनमुळे काय तयार होतो तर मेश तयार होतो जाळी तयार होते आणि त्या जाळीमध्ये सगळे जे काय आहेत सेल डब्ल्यूबीसी आरबीसी सगळ्या ट्रॅप होतात अडकतात आणि त्याच्यापासून एक गुठळी तयार होते त्यालाच आपण क्लॉट म्हणतो आणि तो क्लॉट नंतर हार्डन होतो आणि त्यालाच आपण मग खपली धरली असे म्हणतो जखमेवरती जे काही हार्डन क्लॉट तयार होतो खपली धरली म्हणजे याच एक मिक्सचर असतं तर या ठिकाणी इथं हा ब्लड हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट संपतोय थँक्यू व्हेरी मच